ह्या सगळ्या प्रवासाबद्दल समजून घ्यायला आज खूप आवडेल. प्रत्येकाला ना स्वतःच क्षेत्र मिळण्याचा काहीतरी क्षण असतो, काहीतरी प्रसंग असतो, आणि आपल्याला कळतं की दिस इज व्हेअर आय बिलॉंग, आता मला ह्या क्षेत्रात काम करायचं. म्हणजे तुम्ही सामाजिक क्षेत्राशी संबंधित होतात पहिल्यापासून, आता नंतर आपण तोही भाग घेऊ, पण सुरुवात इथं करू की मला हे परित्यक्ता स्त्रियांचं क्षेत्र मला मिळालं किंवा ते माझं आहे किंवा आता मला इथे काम करायचं आहे, ह्याची सुरुवात कशी झाली? 1900 आम्ही सावाचा आंदोलन म्हणून संगमनेर मध्ये काम करत होतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नामध्ये, महिलांच्या प्रश्नामध्ये 1985-86 ला दुष्काळ पडलेला होता आणि संगमनेर तालुक्यामध्ये ह्या दुष्काळाच्या बाबतीत जनावरांना चारा, रोजगार हमीची कामं, दुष्काळग्रस्त ठिकाणामध्ये जाऊन पाण्याचा प्रश्न सोडवणे असं काम आम्ही सुरू केलं आणि दुष्काळ विरोधी परिषद घेण्याचं ठरवलं. याच काळात मी वकीलही झालेले होते आणि मी दुष्काळाच्या कामासाठी जेव्हा रोजगार हमीवरच्या कामाला आम्ही जायचो तेव्हा लोकांशी बोलत असताना खूप तरुण मुली या त्या रोजगार हमीच्या कामावरती काम करताना दिसत होत्या आणि मला जरा असं चटका बसल्यासारखं झालं की या मुली नेमक्या या दुष्काळाच्या कामावरती इतक्या मोठ्या संख्येने का आहेत. म्हणून मी त्याची जेव्हा चौकशी केली किंवा ते आम्ही कार्यकर्त्यांनी जेव्हा त्या मुलींना विचारलं तेव्हा असं लक्षात आलं की या सगळ्या नवऱ्याने टाकलेल्या मुली आहेत. त्याचबरोबर मी जेव्हा संगमनेर कोर्टामध्ये पहिल्या दिवशी गेले वकिली करायला, मी बरेच वर्ष पूर्णवेळ सामाजिक कार्य करत होते आणि जेव्हा वकिली व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा अर्थातच एस एम जोशी त्यांच्यामध्ये आपण बसलेलो आहोत. माझ्या वकिलीच्या कार्यालयाचं उद्घाटन एस एम जोशींनी केलं होतं. मी जेव्हा पहिल्या दिवशी कोर्टामध्ये गेले आणि त्या मुलींचे, स्त्रियांचे कोर्टाच्या दारामध्ये न्याय मागायला आलेले समूह जेव्हा बघितले तेव्हा मी बेचैन झाले आणि मला कळेना की हा खरोखर इथे जे काही होणार आहे, इतक्या मोठ्या समूह आणि या स्त्रियांच्या दारामध्ये कोर्टाच्या येऊन बसलेले आहेत, त्यांनी हा न्याय, या न्यायालयात मिळणारा न्याय पुरेसा आहे का किंवा समाजाची, राजकीय राजकारणाची, राजकीय व्यवस्थेची या स्त्रियांना न्याय देण्याची काही भूमिका आहे हा विचार जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा या स्त्रियांचा प्रश्न केवळ न्यायालयात त्यांचं भांडण लढून संपणार नाही, केवळ त्यांच्या आर्थिक पुनर्वसनाने सुटणार नाही, तर त्यांच्यासाठीचा एक व्यापक संघर्ष उभा करण्याची गरज आहे असं मला वाटतं. पहिलं पाऊल तुम्ही काय घेतलं? पहिलं पाऊल आम्ही जे काही घेतलं ते या परित्यक्तांची पाहणी आम्ही संगमनेर तालुक्यामध्ये करायचा निर्णय घेतला आणि 55 गावामधल्या 685 स्त्रियांना आम्ही घेतलो. साधारणतः 1986-87 या वर्षभरामध्ये ही पाहणी आम्ही केली आणि ही पाहणी करत असताना एक चांगला असा होता की आमच्यातले कोणीही तसे MHW झालेले नव्हते, पाहणी कशी करायची याच्याबद्दलचं प्रशिक्षण घेतलेले नव्हते हा एक भाग होता आणि सगळे संगमनेर कॉलेजमध्ये शिकणारे, समता आंदोलनामध्ये असलेले तरुण पुरुष कार्यकर्ते होते आणि काही महिला मुली असा आमचा एक 15-16 लोकांचा गट होता की ज्या गटाने ही पाहणी करायला सुरुवात केली. आणि ही पाहणी करत असतानाच आम्ही पाहणीचं कौशल्यही शिकलो कारण हा अत्यंत नाजूक प्रश्न होता. मला माझ्या नवऱ्याने टाकलेला आहे हे सांगायला एखाद्या महिलेने पुढे यायचं किंवा माझ्या बहिणीला टाकलेलं आहे, माझ्या मुलीला टाकलेलं आहे हे तिच्या कुटुंबातल्या पुरुषांनी सांगायचं हे इतकं सहज सोपं नव्हतं. पण या पाहणीमध्ये जेव्हा आम्ही फिरायला लागलो तेव्हा सुरुवातीला थोडा आम्हाला हे पण झाला की प्रतिसाद मिळायला त्रासही झाला किंवा लवकर लोक सांगत नव्हते. म्हणजे आम्ही गावात गेल्यानंतर त्याची बहीण टाकलेली आहे, तो भाऊ आम्हाला जर गावाच्या पारावरती भेटला तर तो कधी शिवाजी गायवाड्यांचा विद्यार्थी म्हणू किंवा आमच्या इतर चळवळीमध्ये मोर्चांमध्ये आलेला कार्यकर्ता असला तरी तो तिथे गेल्यानंतर हो का तुम्ही या कामासाठी आलात का असं म्हणून तिथून सटकून निघून जायचा आणि मग कोणाकडनं तरी माहिती मिळत त्या घरी गेल्यावर आम्हाला कळायचं की याची सुद्धा बहीण टाकलेली आहे. पण अशा पद्धतीने का टाकलं गेलं तुम्हाला, तुमच्या पाहणीमध्ये काय कळलं तुम्हाला, कारण काय या सगळ्याचं?
खरे सांगू का याची खरं आपण याची यादी करू अशी चांगली 35-40 कारणं निघतील बघ आणि ती लसांबणारी सुद्धा आहेत बघ पण मी जेव्हा या प्रश्नाचा विचार करते तेव्हा मला असं दिसतं की पहिलं कारण काय असेल तर या समाजामध्ये स्त्रीचं दुय्यम स्थान इथे असलेली पुरुष प्रधानता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री पुरुषांच्या साठी असलेली भिन्न नैतिक मूल्य आपल्या समाजामध्ये एक जो हे आहे की कसं जगायचं स्त्री आणि पुरुषांनी याची चौकट आहे आणि ती चौकट पुरुष प्रधानता आणि जाती संस्था यांनी अशी पक्की बांधलेली आहे आणि ही त्याला धर्माचाही आधार आहे कुठे धार्मिक यांनी ती आणखी बंदिस्त केलेली आहे अशा चौकटीमध्ये सगळं स्त्री जीवन बंदिस्त झालेलं आहे पुरुषही त्या चौकटीच्याच मध्ये बंदिस्त झालेले आहे पण त्यांना त्याची जाणीव नाही की आम्ही या चौकटीचा भाग आहोत उलट त्यांना असं वाटतं ही चौकट आमच्यासाठी निर्माण झालेली आहे आणि आम्ही या चौकटीच्या माध्यमामधनं एक इथे आमची पुरुष प्रधानता किंवा प्रथम स्थान जे काही आहे ते टिकवण्याचा त्यामुळे ह्या भिन्न नैतिक मूल्याचा जो प्रश्न आहे तो मला आज निरोधच हे काम करत असताना मला सातत्याने असं वाटतं की ही जी भिन्न नैतिक मूल्य आहे स्त्री पुरुषांसाठी असलेली दुय्यम स्थान सिद्ध समाजामध्ये आहे आणि आजही आपल्या समाजामध्ये संपत्तीमध्ये स्त्रीला स्थान नाही बाईला सहजासहजी घरातनं हकलतात हा घरातनं हकलला जाण्याचा प्रश्न आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा नो बदललाय तसं या देशातल्या प्रत्येक बाईला म्हणावं लागतं वाटतोय की मला घर नाहीये आणि हे बाईला घर नसण्याचं जो हे आहे म्हणजे या प्रश्नातलं मला जे काही भिजलेलं आहे त्याच्यामध्ये हे बाईला स्वतःच घर नसणं हा एक भाग आणि दुसरं हा भिन्न नैतिक मूल्यांचा प्रश्न बाईच्या कामात जीवनाची होणारी कोंडी हे याच्यातलं मला गांभीर्याने जाणवायचे विषय आहे तुम्हाला तुमच्या पाहणीमध्ये हे सगळं वास्तव इतकं दाहक वास्तव तुम्हाला भिडलं आणि त्या वास्तवाने तुम्हाला असं आव्हान दिलं असणार की बदलून दाखव मला पाहणीनंतर आमच्या लक्षात असं आलं की ही पाहणी आपण केली खर तर एखादा लेख कुठल्या तरी वर्तमानपत्रात आणि तसे ते आम्ही लिहिले देखील म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या सर्व वर्तमानपत्रांमधनं आमच्या कार्यकर्त्यांनी अशा या पाहणीमधनं आम्हाला जे काही वास्तव दिसलं फार भयंकर वास्तव होतं ते म्हणजे आम्ही ज्या 685 स्त्रियांना भेटलो होतो त्याच्यामधल्या जवळजवळ 80% मुलींचे 18 वर्षाखाली लग्न झालेले होते बर त्याच्यानंतर ते 685 पैकी 615 जणींच्या नवऱ्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला कुठलीही कायदेशीर खारकत घटस्फोट न देता दुसरं बेकायदेशीर लग्न केलेलं होतं बर त्यामुळे हा एक प्रश्न ही मांडणी त्याची पाहणी दिसलेलं वास्तव लिखाणामधनं मांडत असताना दुसऱ्या बाजूने त्याचा एक संघर्ष उभा केला पाहिजे असं वाटत होत म्हणून 20 मार्च 1988 ला आम्ही संगमनेरला परित्यक्तांची पहिली परिषद जी देशानंतर मला कळलं की ती देशातली पहिली परिषद स्त्रियांची परित्यक्ता स्त्रियांची होती त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या स्त्रिया पाहणीमध्ये सुद्धा आम्ही ते भान ठेवलेलं होतं की आपल्याला सगळीकडे जाता आलं पाहिजे सगळ्या समाजाचा हा प्रश्न आहे किंवा सगळ्या समाजाचं प्रतिबिंब सगळ्या समाजाच्या स्त्रियांचे प्रश्न या निमित्ताने आपल्याला मांडता आले पाहिजे त्यामुळे ही जी संगमनेरची परिषद झाली 20 मार्च 1988 ची देशातली या विषयावरची पहिली परिषद होती आणि या परिषदेने दोन गोष्टी केल्या एक तर महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या संस्था संघटना महाराष्ट्रातल्या सामाजिक संस्था संघटना यांना परित्यक्तांच्या प्रश्नाकडे बघायला लागलं आणि दुसरं पहिल्यांदा असं घडलं की महाराष्ट्र शासनाला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही भूमिका घेतली पाहिजे रोल केला पाहिजे याची जाणीव या संगमनेरच्या परिषदेने दिली हे तुमचं दुसरं पाऊल होतं आणि खरंही संघर्षाला तोंड फुटलं त्याच्यामध्ये दिशाजी मी तुमच्याकडे येतो जतीन भाई तुमच्याशी बोलतो पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा जो हा मित्र आहे ना थॅलेसिमिया मित्रच म्हणून त्याला मी आता तर ह्या मित्राची मित्र पार्टनर एव्हरीथिंग तर त्याची आणि तुमची भेट कशी झाली ते सांगायला ऍक्च्युली मी 5 वर्षाचा असताना मला सडनली हॉस्पिटलाइज केलं माझे एचबी लेवल सडनली ड्रॉप होत गेले आणि ते 2 आणि 3 एचबी म्हणजे हिमोग्लोबिन लेवल म्हणजे 3 वर गेले
आणि तेव्हा डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या, बोन मॅरो टेस्ट, बाकीच्या सगळ्या तपासण्या केल्या, खूप साऱ्या तपासण्या केल्या, शेवटी फायनल त्यांचं असंच डायग्नोज झालंय की तुम्हाला पीटर थॅलेसेमिया नावाचा आजार झालेला आहे. तो म्हणजे मला तर मी लहान असल्या मला काहीच माहिती नाही. माझ्या आई वडिलांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलाला प्रत्येक महिन्याला त्याला रक्त भरावं लागेल, म्हणजे रक्त भरावं लागेल. इनिशियली डॉक्टर असंच सांगतात की रक्त भरायचं, किती दिवस ते सांगत नाही, तुम्ही रक्त भरा मग बघूया, आपण बघूया. मग ते प्रोसेस सुरू होते फॅमिलीची बरोबर. मग हळूहळू प्रोसेस महिन्याला जा, दोन महिन्याने हळू प्रत्येक थोडे थोडे दिवसांनी जेव्हा हिमोग्लोबिन चेक करतो की तो महिना झाला की एचबी कमी होतं, भूक लागत नाही, खाणं बंद होतं, चिडचिड होते, ते सगळं ज्या आम्ही आता बाकीच्या पेशंट मध्ये मी बघतो त्या सगळ्या मला झालेला असेल असं मी धरतो. त्याच्यापेक्षा जास्त खराब झालं असेल किंवा कारण त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी किंवा आता जी इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे थॅलेसिमियासाठी ते तेव्हा अवेलेबल नव्हतं. जे मला रक्त मिळण्यासाठी माझ्या आई वडिलांना 8-10 दिवस रक्त पेण्याचे चक्कर मारायला लागायचे की माझ्या गटाचं रक्त आलं तर आमच्या आम्हाला बोलवा, आम्ही येऊ ब्लड ट्रान्सफ्युजन करायला. बर. आणि 3 दिवस लागायचे एका ट्रान्सफ्युजनला मला, म्हणजे 3 दिवस हॉस्पिटल मध्ये राहायचं. मी पहिल्या दिवशी ऍडमिट व्हायचं, त्यांचं ते सॅम्पल घेणार आणि राहायचं. दुसऱ्या दिवशी ते जुळलं का नाही बघायचं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ते ब्लड दुपारी जर लावलं तर ते संध्याकाळी 5-7 तासांनी तेव्हा संपायचं, रात्रभर परत तिथं झोपायचं. तेव्हा ते इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नसल्यामुळे ताप, थंडी, त्याचे रिएक्शन, जे ट्रान्सफ्युजन रिएक्शन इतके यायचे की ब्लड ट्रान्सफ्युजन घेतले की फिवर आलाच पाहिजे, थंडी आलीच पाहिजे, पेशंट म्हणजे कम्प्लीट ड्राउन झाला पाहिजे. तो किमोथेरपीचे जसे साईड इफेक्ट आपण म्हणतो तसे ते साईड इफेक्ट असायचे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे मेडिसिन, नंतर पोस्ट ऑफ इंजेक्शन मेडिसिन घेऊन सकाळी मला घरी सोडायचे. मला काहीतरी वेगळं झालंय याची जाणीव तुम्हाला कशी झाली? त्याची जाणीव म्हणजे लहानपणी असताना शाळेत जाताना थकवा, तर थोडे दिवस आले ट्रान्सफ्युजनचा पिरियड जवळ आला की थकवा यायचा, भूक नाही लागायची, चिडचिड, सडनली चिडचिड होणं किंवा काहीच इच्छा होत नाही, आपलं काही आवडत नाही, की बाहेर खेळायला जाणं आवडत नाही, टीव्ही बघणं आवडत नाही, सतत झोपून राहणं, एक असं उदास वाटायचं मला. बर. असं हे कंटिन्युअस बरेच वर्ष चाललं माझ्याबरोबर. मग ह्या आजाराबद्दलची माहिती आपण स्वतः मिळवावी असं तुम्हाला कधी वाटलं? सडनली मला एका असा इन्सिडेंट आला की थॅलेसिमिया सोसायटी नावाचं एक इनलाइन गुजराणी मध्ये त्यांचं एक छोटस फंक्शन होत, त्यांनी सगळ्या मुलांना तिथं बोलवलं. मला कुठल्या तरी डॉक्टरांनी काय कोणी तरी ती इन्फॉर्मेशन पास झाली माझ्यापर्यंत की तुम्ही तू जा तिथं. मला ते बोललं चला असं थॅलेसिमियासाठी काहीतरी आहे, चला मी जातो तिथे. तुम्ही किती वर्षाचे होता? तेव्हा 15-16 वर्ष. तर मी तिकडे गेलो त्या कार्यक्रमात आणि मी पाहिलं की पदवी म्हणजे मी घेताना वॉर्ड मध्ये जनरल वॉर्ड मध्ये ट्रान्सफ्युजन घ्यायचं, तेव्हा तिथे वेगळे सगळेच वेगळे पेशंट असायचे. इथं जेव्हा मी गेलो तेव्हा सगळेच थॅलेसिमियाची मुलं, छोटे छोटे मुलं होते, माझ्याचे मोठे होते काही, जे मला इतकं बरं वाटलं की माझ्यासारखे कितीतरी दुसरे अन्य आहे तिथं. बरोबर. आणि तेव्हा मी पाहिलं की ते सोसायटीचे लोक जे मुलांसाठी करण्याची थॅलेसिमिया सोसायटीच्या लोकांची काम करण्याची आपलं पण आहे का, ते आम्हाला इतकेच बोलतात तुम्ही या आमच्याशी भेटा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला शेअर करा, आम्ही तुमचा सगळं हेल्प करू तुम्हाला, ब्लडला जे काही लागत असतं. तेव्हा मी त्यांनी मला पाहिलं मी तिथं, मग मला थोडस कॉन्फिडन्स लेवल वाढला माझा. बर. आणि मग मी हळूहळू त्यांच्या प्रोग्राम्स मध्ये नेहमी जायला लागलो. मी त्यांना आवर्जून सांगायचो आता कार्यक्रम कधी आहे, आता क्रिसमस पार्टी कधी आहे, ते आम्ही प्रोग्राम्स अरेंज करायचे सोसायटी, क्रिसमस पार्टी असेल किंवा असे छोटे छोटे काही कार्यक्रम करायचो. 8 मे जसं इंटरनॅशनल थॅलेसिमिया डे म्हणला जातो त्यावेळेस त्यांचे काही कार्यक्रम असायचे, पण तेव्हा खूप कमी व्हायचे, वर्षात 2 कार्यक्रम. मग मी आवर्जून वाट पाहिजे त्यांना किंवा त्याच्या आमच्या मॅडम आहेत त्यांना मी जाऊन भेटायचो की मॅडम आता कधी प्रोग्राम करता, मला बोलवा, मी येईन. हळूहळू ते पुढे जाता जाता मी त्यांना असं सांगितलं की मला इच्छा चला मी ऍज अ व्हॉलेंटियर तुम्हाला येतो मदत करायला. बर. मी व्हॉलेंटियर होतो असं मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला काही मदत करेन, तिथं जे काम असेल ते मला तुम्ही सांगा, असं नका समजू की मला थॅलेसिमिया मी काम नाही करणार. तिथं जर भांडी धुवायची असेल मी धुवायला तयार आहे, काम करायचं असेल तयार आहे, लिहायचं काम असेल मी रायटिंग करायला तयार आहे, रजिस्ट्रेशन काउंटर सांभाळायचं मी सांभाळतो, किंवा दुसऱ्या पेशंटच अरेंजमेंट बसायची, त्यांना चहा नसता काही द्यायचं असेल तर ते मी करतो. असं कळलं त्यांनाही, ते मला म्हणले ठीक आहे ये तू, आपण बघूया कसं तुला जमत आहे. मग त्यांनी मला घेतलं, हळूहळू तो प्रोसेस वाढत गेला. मग एव्हरी मिटिंग मध्ये मी जायचो, मग ते मला बोलवायचे आज आपली जरा कार्यक्रम करायचा आहे, आधीच्या आम्ही पोस्ट आधी कार्यक्रम करायच्या आधी मी भेटायचो,
नंतर कार्यक्रम व्हायचा आणि नंतर पण आम्ही भेटायचो की कार्यक्रम कसा झाला, काय झालं, कसे कोणाचे काय झालं. मग ते व्हॉलेंटिअरशिप करता करता मी खूप वर्ष व्हॉलेंटिअरशिप केली. किती वर्ष? कमीत कमी 5-7 वर्ष मी व्हॉलेंटिअर राहिलो. बरं. मग नंतर त्यांनी मला ऑफर दिली की तू ऍज अ कमिटी मेंबर जॉईन हो, कारण तुझे इनपुट ऍज अ पेशंट पण आम्हाला महत्वाचे आहेत. डॉक्टरांचे तर सल्ला असतो किंवा त्याच्यात पालक, त्या कमिटीमध्ये फक्त पालक होते आणि डॉक्टर्स होते, कुठलाही पेशंट नव्हता. ऍज अ पेशंट तू थॅलिसिमिक आहे, तुला तुझे प्रॉब्लेम सगळ्यात जास्त माहितीये. बरोबर. तुझ्या बाकीच्या भाऊ बहिणी मित्रांचे जे प्रॉब्लेम आहेत ते तू आम्हाला सांग काय येतं त्यांना. मग अशा प्रकारे तुम्ही कमिटी मेंबर. कमिटी मेंबर आणि मग आता सेक्रेटरी. आता मी कमिटी मेंबरच आहे, पण मी पीआरओ पण आहे आणि कमिटी मेंबर पण आहे. सॅलेसिमा सोसायटी पुण्याची जी वेबसाईट आहे त्याच्यावर ऑफिशियल हेल्पलाईन मध्ये मीच घेतलेला आहे तो नंबर. वेबसाईट कुठनेही तुम्ही उघडले अख्ख्या जगात ना, तर तिथं वरती हेडलाईन वर माझा नंबर येतो आणि तो नंबर तसाच मी चालू ठेवतो. माझा पर्सनल मोबाईल आहे तरी मी ते करतो कुणाला. आणि मग माझा मेन उद्देश तिथं पूर्ण नाही झाला की नुसते ते कार्यक्रम अरेंज करणं. मला ठीक आहे, कार्यक्रम करतो, मुलांना आपण सगळं मिळवतो, त्या दिवसात 2-3 तास त्यांना आनंद देतो, पण माझा मेन उद्देश होता की जे प्रॉब्लेम्स येतात थॅलिसिमिक्स मध्ये, जे मला मी फेस केली की 8 दिवस ब्लड नाही मिळत तर काय करायचं. मग फर्स्ट वॉज माय ब्लड डोनेशन कॅम्प. पहिला कॅम्प घेण्यासाठी मी अफाट प्रयत्न केले. माझ्या फॅमिली मेंबर्सनी मला खूप त्यासाठी सपोर्ट केला, माझ्या सिस्टरनी मला सपोर्ट केला, त्या सगळ्यांनी मला सांगितलं नाही आपण करू, आपण प्रयत्न करू असं सगळं असताना. आणि एका मिडल क्लास फॅमिली मध्ये येता येऊन पण हे सगळं करणं थोडं अवघड जातं की फायनान्शियल प्रॉब्लेम तर असतातच. कुठली कार्यक्रम करायचा तर पैसा खूप पाहिजे, माणसं खूप पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याला. पण असं असं नेटवर्किंग करत लोकांशी बोलत बोलत मी ठरवलं की चला पहिला कॅम्प करायचा. आणि पहिल्या कॅम्प मध्ये मला 50 युनिट्स मिळाले, 51 युनिट्स मिळाले. दॅट वॉज म्हणजे पहिला. आणि ते सगळ्यात मोठ्या मध्ये 550 मिळाले एका दिवसाला. ते नंतर हळूहळू मी नेटवर्किंग सुरू केलं, मग मी कॅम्प करायला सुरुवात केली. मग तिथं लोकांशी बोलायचं, हळूहळू कॅम्प हा एक भाग झाला, हा माझा रेग्युलर ऑब्जेक्ट. मग दुसरा काय करायचा अजून, तर मग मी ठरवलं की ह्या पेरेंट्सला जे प्रॉब्लेम येतात, जे माझ्या पालकांना आले असतील, ते मला त्या पेरेंट्सला किंवा त्या पेशंटला जे प्रॉब्लेम येतात ते कसे सोडवायचे आपण. मग त्यांच्यासाठी भेटणं, आता वेळोवेळी तपासण्या करणं. आपण आपल्याला माहिती आहे की डॉक्टर्स हे सपोर्टर्स आहेत आमचे, पण ते इतके बिझी असतात आजच्या काळात की ते पूर्ण माहिती किंवा ती शॉर्ट मध्ये देतात, एकदम कमी वेळात ते पटपट पटपट सांगतात आपल्याला. ही सगळी माहिती आपल्याला कळत नाही, पण डॉक्टरने जे सांगितलंय त्याला त्या पेशंटला 1 तास देणं, 2 तास देणं, त्याच्याशी ते चर्चा करणं की हे तपासणी कशा महत्वाच्या आहेत, हे ट्रीटमेंट का महत्वाचं आहे, आणि जे ट्रान्सफ्युजन घेतलं ते किती व्यवस्थित दिसलं पाहिजे, काय त्याला प्रोटोकॉल फॉलो झाले पाहिजे. मला तुम्ही ना ह्या टप्प्यावरती थॅलेसिमिया म्हणजे काय ते जरा आम्हाला सर्वांना समजून सांगा. थॅलेसिमिया हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे दुष्परिणाम आहे. त्याच्यामध्ये थॅलेसिमिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आरबीसी किंवा रेड ब्लड सेल्स तयारच होत नाही, आणि जे तयार होत किंवा जे बाहेर जे ब्लड दिलं जातं ते नॉर्मल लाईफ 120 डेज असते आरबीसीची, पण इथं थॅलेसिमिक्स मध्ये ती लाईफ फक्त 15 दिवस असते. 15 दिवसात ते आरबीसी ब्रेक होतात आणि ते डिजनरेट होतात आणि ते एचबी तुमचं कमी होत जात. पण आता इथं हा प्रोसेस थांबत नाही. हे जे आरबीसी ब्रेक झाले की आरबीसीचा मेन कंटेंट जो असतो तो आहे आयरन, त्याच्यात लोहर असतात, आयरन कंटेंट असतात. ते आयरन कुठं जातात मग ब्रेक झाले की, ते प्रत्येक ऑर्गन मध्ये जाऊन बसतात. तुमच्या लिव्हर मध्ये, हार्ट मध्ये, पॅन्क्रियस मध्ये, पिट्युटरी ग्लँड मध्ये, इव्हन तुमच्या बॉडीच्या ब्लड मध्ये फ्री आयरन असतं. दॅट इज म्हणजे ते खूप डेंजरस आयरन असतं की जर ते आयरन लेवल्स वाढत गेले तर पेशंटची लाईफ दगावत जाते. आणि असं माझं एक इन्सिडेंट खूप वाईट झालेलं आहे माझ्या फॅमिलीला, माझ्या वडिलांना आणि आईला. एका डॉक्टरने सांगितलं जेव्हा मी लहान असताना की तुमचं मूल फक्त 15 वर्ष जगेल, थॅलेसिमियाची लाईफ ही फक्त 15 वर्ष आहे. त्यामुळं पण त्याला न हारता, त्या डॉक्टरांचं न ऐकता ते प्रयत्न करत गेले आणि ट्रीटमेंट घेत गेले. त्यावेळेस इतकी ट्रीटमेंट ऍडव्हान्स नसताना की थॅलेसिमिया हा डॉक्टर लोकांना पण माहिती नसत. पुण्यातले जर सगळे डॉक्टर फिरले तर काही डॉक्टरना फक्त थॅलेसिमियाची ट्रीटमेंट माहिती होती, बरं, की प्रॉपर किंवा एक्झॅक्ट ट्रीटमेंट काय आहे त्याची. ह्या आजाराचं प्रमाण किती आहे इंडियामध्ये जर आपण घेतलं तर इंडियामध्ये 13,000 नवीन पेशंट प्रत्येक वर्षाला जन्माला येतो, म्हणजे प्रत्येक 45 मिनिटाला एक पेशंट जन्माला येतो भारतामध्ये. आणि रक्तदानाचं जर प्रमाण आपण घेतलं तर फक्त 10,000 मध्ये 8 लोक ब्लड डोनेट करतात. 10,000 8 लोक ब्लड डोनेट करतात. सो आणि 45 मिनिटाला एक नवीन पेशंट जन्माला येतो थॅलेसिमियाचा भारतामध्ये.
आणि कॅरियर स्टेटस जर बघितलं तर 4-17% लोक थॅलेसेमिया कॅरियर आहेत. आता कॅरियर आणि मेजर मध्ये हा जो फरक आहे तो थोडासा आपण डिफाईन करतो मी, की तो आता जेवढे लोक ऐकतात मला त्यांनी फक्त थॅलेसेमिया ट्रीटमेंट बद्दल कॉम्प्लिकेशन मध्ये जातात. कॅरियर काय आहे जर आपण बघितलं तर थॅलेसेमिया कॅरियर व्यक्तीने जर दुसऱ्या कॅरियर व्यक्तीशी लग्न केलं तर त्या त्यांच्या त्यांना जे मूल होईल त्याला थॅलेसेमिया होण्याचे चान्सेस आहेत बाय 25%. म्हणजे चार मुलं झाली तर कुठलं मूल एक मूल थॅलेसेमिक होणार, मग ते कुठलं होईल पहिलं दुसरं तिसरं चौथं हे जगातलं कुठलाही डॉक्टर सांगू शकत नाही, कारण ते जेनेटिक म्युटेशन वर असतात. बरोबर. तर त्यामुळे ह्या आजारामध्ये तुम्ही म्हणाला तसे दोन भाग, रक्त घ्यावं लागतं एक, पण हे जे आयर्न जे फ्री जात असतं त्यासाठी तुम्हाला ते किलेटिंग एजंट किलेटिंग एजंट ते सुद्धा त्याचं इंजेक्शन असतं. इंजेक्टेबल आणि ओरल. पूर्वी जेव्हा मी लहान असताना फक्त इंजेक्टेबल अवेलेबल होतं आणि ते एका वायरची किंमत तेव्हा 1100 रुपये होती आणि तसे रोज चार वायर लावायला लागायचे. आणि ते इंजेक्शन असं एका पंप थ्रू लावलं जातं, छोटा एक पोर्टेबल पंप असतो आपल्या कंपास बॉक्स सारखा, त्याच्यामध्ये ती सिरिंज लावतात आणि तो फिट करायचा आणि रोज पोटाला ती स्वीट टोचायची आणि ते 12 तास इन्फ्युजन घ्यायचं. म्हणजे तो पंप चालवायचा, रात्री 8 ला लावायचा, सकाळी 8 ला तो पंप संपणार. म्हणजे 15 दिवसाला ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा महिन्याला, त्याच्यानंतर हे जे इंजेक्शन आहे हे रोज रोज असं सगळं करत करत हे सगळं पुढे न्यायचं न्यायचं. आणि तुम्ही ठरवलं आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काम करायला लागलात, ब्लड डोनेशन कॅम्पचं काम करायला लागलात, काउन्सिलर तुम्ही बनायला लागलात. हे सगळं करत असताना तुम्ही पेशंट म्हणून जेव्हा बोलता पेशंटशी किंवा नातेवाईकांशी तेव्हा त्यांना कसं वाटतं? त्यांना मी पहिलं सांगतो, कुठलाही माणूस मला जेव्हा भेटायला येतो किंवा आई वडील भेटायला येतात किंवा कुठला लेमॅन जरी मला भेटायला आला थॅलेसेमियाची माहिती घ्यायला, तर फर्स्ट मी माझं इंट्रोडक्शन देतो की मी स्वतः एक थॅलेसेमिक आहे. मला कुठेही ती शरम वाटत नाही की मला थॅलेसेमिया आहे, ती शरम वाटून वाटत नाही, त्यामुळेच मी आज पुढे आलेलो आहे. जर मी लपून बसलो असतो घरात फक्त माझं स्वतःच ट्रीटमेंट बघितलं असतं तर मी आज ह्या डायसवर नसतो आलो. की मी पहिलंच इंट्रोड्यूस करतो की मी थॅलेसेमिक आहे, पण मी थॅलेसेमियाची तुम्हाला ट्रीटमेंट जी सांगतोय ती स्टँडर्ड प्रोटोकॉल प्रमाणे सांगतोय. तुमच्या आजच्या तुमच्या आजच्या कामाकडे आपण येऊ. दिशादाईंच्याकडे परत जाण्यापूर्वी एक प्रश्न असा मला वाटतो विचारवासा, आजही तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजन घ्यावं लागतं? हो हो, आजच म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेलं आहे माझं, म्हणजे दॅट वॉज 8 डेज बॅक झाले. आता पुढच्या 8 दिवसांनी माझं ड्यू आहे. आजही तुम्हाला ते इंजेक्शन घ्यावं लागतं? नाही, आता कसं आहे थोडस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळे एक ओरल आलेला आहे मेडिसिन, ते दिवसात 3-6 वेळा घ्यावं लागतं आणि त्याच्याबरोबर जर तुमचे आयर्न लेवल जास्त असतील तर मग इंजेक्शन पण घ्यावं लागेल. मला दोन्ही घ्यावं लागेल, दोन्ही घ्यावं लागेल. पण जर माझे आयर्न लेवल कंट्रोल मध्ये असतील तर मला फक्त ओरल वर काम चालेल. मग सध्या मी ओरल वर आहे, पण मागे काही दिवसापूर्वी मी इंजेक्शन होतो. माझे आता म्हणजे 3 मेजर ऑपरेशन झालेले आहेत, 1 मेजर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि हॉस्पिटल हे माझं सेकंड घर आहे. सारखं हॉस्पिटललाच पण असतो मी, पण तरी काम करत राहणं. पण आता आता त्या केईएम मध्ये कॉफी शॉप आहे ना? हा, एक छोटासा मी माझे वडील एक केटरिंग बिझनेस मध्ये माझ्या चुलत भावाबरोबर जॉब करत होते, तर भावाने तो जॉब सोडल्या म्हणजे ती कॅन्टीन सोडल्या मी तिथं केईएमच्या मॅनेजमेंटला रिक्वेस्ट केली आणि एक छोटासा कॉफी शॉप त्यांनी मला परमिशन दिली. म्हणजे आता खऱ्या अर्थाने ते कार्य कार्यालय आहे तुमचं? ते माझं कार्यालय आहे आणि माझं रेडक्रॉस हे माझं मेन ऑफिस आहे. पण तिथं मी म्हणजे हाफ पार्ट टाइम असतो, पार्ट टाइम सकाळी माझं थॅलेसेमियाचं काम जास्त असतं. तिथं कॉफी शॉप माझे बाबा वडील बघतात, पण तिथं पण माझे सारखे सतत पेशंटचे फोन चालू असतात तेव्हा ते माझं काम चालू. प्रत्येक वेळेला दर 15 दिवसांनी हे ट्रान्सफ्युजन घेताना तुमच्या मनात काय विचार असतात? माझ्या मनात एकच विचार होतो, ज्या परमेश्वरा ज्या माणसाने ज्या परमेश्वरांनी त्या माणसाला माझं रक्त मला रक्त दिलंय तो एक दुसरा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वरांनी मला एक सांगितलंय की आता तू एक रक्त घेतलंय, पुढे 100 लोकांसाठी तू रक्त जमा केलंच पाहिजे आणि पुढे 100 पेशंटला जमा केलंच पाहिजे, त्याचा अर्थ रक्त सार्थक होणार नाही. त्या रक्त सार्थक होणार नाही. आजचं तुझं रक्त घेणं सार्थक करण्यासाठी तू 100 लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजेस. क्या बात निशाने. तुमचा हा संघर्ष म्हणजे ह्याच्या संघर्षाला एक वेगळी किनार, तुमच्या संघर्षाला एक वेगळी किनार. तिथे आपण आरोग्याशी लढतोय, तिथे आपण समाजामधल्या विषमतेबरोबर लढतोय. मला सांगा, तुम्ही ही पहिल्यांदा यात्रा ही परिषद घेतली, त्याच्यानंतर एक यात्रा अशी तुम्ही केली नाही का? हा काय प्रकार होता? यात्रा हे काय प्रकल्प काय होता तो?
खरं तर आमच्या दोघांचाही आवडले. माझा काय किंवा जतीनचा संघर्ष काय, या सगळ्यांच्या पाठीमागे एक करुणेचा विचार आहे. आणि हा करुणेचा विचार जो काही आहे तो तुम्हाला शांत नाही बसू देत, तो तुम्हाला सतत उठवतच असतो. आम्ही जेव्हा परिषद घेतली आणि परिषदेनंतर एक मोर्चाही नगरचे जिल्हाधिकारी करायचा दिवस काढला आणि आमच्या लक्षात असं आलं की आपण हा प्रश्न दोन पातळींवरती लढला पाहिजे. परिषदेनंतर ज्या दोन तीन गोष्टी घडल्या त्यात एक गोष्ट अशी घडली की डीएड आणि डीएड साठी परित्यक्त आणि घटस्फोटित स्त्रियांना 3% राखीव जागा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. बरं, त्यामुळे आम्हाला असं लक्षात आलं की अरे या सरकारला हा दृष्टिकोन देऊन काही बदल आम्ही घडवू शकतो. म्हणून मग नगरच्या कलेक्टर कचेरीवर मोर्चा जेव्हा काढला तेव्हा त्या मोर्चानंतर आणखी एक गोष्ट झाली. मी मगाशी म्हणाले तसं हे जे दुय्यमत्व आहे या दुय्यमत्वाच्या ज्या काही बाजू होत्या एक मागणी आम्ही त्या परित्यक्तांच्या चळवळीमध्ये केली की परित्यक्ता स्त्रियांना स्वतंत्र रेशन कार्ड देण्यात यावं. बर, किती किरकोळ गोष्ट वाटते आपल्या सगळ्यांना रेशन कार्ड ही, आणि आता सगळ्या रेशन कार्डावरती व्यवस्था बदलवण्याच्या काळात तर ती आणखी किरकोळ बनत जाईल. पण आम्ही ही मागणी करताना जर आमचा जो काही विचार होता तो असा होता की तिला नागरिक म्हणून मानण्याचा, तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मानण्याचा. कारण या महिला नवऱ्याने टाकल्यानंतर माहेरी येऊन राहत होत्या, माहेरी असला मिळाला तर मिळाला नाही तर स्वतःचं कुटुंब घेऊन मुलं घेऊन जीवन जगत होत्या. पण त्या कुटुंब प्रमुख नसल्यामुळे त्यांना स्वतंत्र रेशन कार्ड मिळत नव्हतं. त्यामुळे रेशनिंगचे फायदे असतील, शासकीय योजनेचे फायदे असतील, ते कुठलेच या स्त्रियांना मिळत नव्हते. म्हणून मग ही जी मागणी होती की परित्यक्ता स्त्रियांना रेशन कार्ड मिळावं, 1990 ला अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यासाठी पहिल्यांदा असा एक आदेश काढला की हे रेशन कार्ड नगर जिल्ह्याच्या स्त्रियांना देण्यात यावं परित्यक्ता स्त्रियांना. आणि त्याच्यासाठी खूप जे क्लिष्ट होतं की तिकडून एक दाखला आणा, इकडून एक दाखला आणा, कागदपत्र गोळा करण्यापेक्षा परित्यक्ता स्त्रियांच्या स्वतःचे त्या पत्रावर हे रेशन कार्ड देण्यात यावं ही मागणी तेव्हा मंजूर झाली. आणि मग जसं हे शासनाकडे मागण्याचं काम होतं, काही मागण्या मंजूर करून घेण्याचं कायदा बदलाचं काम होतं, त्याचबरोबर हा प्रश्न जो काही होता परित्यक्तांचा तो या समाज व्यवस्थेत निर्माण केलेला प्रश्न होता. परित्यक्ता निर्माण होण्याचं किंवा नवऱ्याने बायकोला टाकण्याची जी काही कारण होती ती या व्यवस्थेमध्ये होती. त्यामुळे हा समाज बदलला पाहिजे. जसं आपण शासनाकडे मागण्या करतोय तसं या समाजाकडे पण काही मागण्या केल्या पाहिजे. म्हणून आम्ही ही परित्यक्ता मुक्ती यात्रा 10 मार्च 1991 ते 15 मार्च 1991 या काळामध्ये पुणे ते मुंबई व्हाया नाशिक अशी काढली. आणि या यात्रेमध्ये 30-35 आम्ही कार्यकर्ते होतो, त्यात काही आमच्या परित्यक्ता वैष्णवी होत्या, समता आंदोलनाचे कार्यकर्ते होते. आणि एक अत्यंत चांगली यात्रा महाराष्ट्रात त्या काळची झाली की ज्या यात्रेचे महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये कार्यक्रम झाले. पथनाट्य आम्ही करतो, गाण्याचा कार्यक्रम होता, पोस्टर प्रदर्शन होत आणि सभा, आणि असा एक अत्यंत उत्साही. आणि या प्रश्नावरती दोन या यात्रेने दोन कामं झाली की एकतर प्रश्न अनेक ठिकाणी गेला, त्या ठिकाणच्या परित्यक्ता त्यांचे पालक या प्रश्नाशी जोडले गेले, आणि दुसरं म्हणजे असं झालं आणि त्या यात्रेमध्ये की आमच्या बरोबर यात्रेत असलेली परित्यक्ता स्त्री परित्यक्ता मैत्रीण तिच्या नवऱ्याला जेव्हा कळलं की ही आता यात्रेत जाते आणि सगळीकडे आपला पंचनामा आता होणार आहे तेव्हा तो आम्हाला तो यात्रेत मध्येच कुठेतरी येऊन नाही मी आता घरी घेऊन जातो वगैरे असंही घडलं. किंवा अनेक ठिकाणी आमची सभा चालू असताना म्हणजे एकतर राहुलीला आमची सभा झाली, ते पथनाट्य झालं, आमच्या इथे ते काळ फार चांगलं होतं. एका तापल्या दुपारी एक माळी आला दारी, त्याने दिन दलितांची भागवली ताण, तो झाला दलितांचा प्राण, हे महात्मा फुल्यांवरचं गाणं होतं. आणि हे गाणं फेर धरून आमच्या भगिनी म्हणायच्या या गाण्याने सुरुवात व्हायची यात्रेची. राहुलीला असं मधल्या चौकामध्ये चालू होत आणि खूप बायका येऊन आणि लोक येऊन बघत होते. आणि ते संपल्यावरती आम्ही सभेसाठी किंवा आमच्या कार्यक्रमासाठी निघालो यात्रेचा, तर एक 7-8 मध्यमवर्गीय स्त्रियांचा ग्रुप माझ्याकडे आला आणि म्हणाला
चाकलंय म्हणून तुम्ही यांच्या प्रश्नांशी बोलताय, पण आम्हाला चाकलेलं नाहीये, पण आम्ही घरात हेच भोगतोय आणि चाकलं जाऊ नाही म्हणून किंवा घराबाहेर यात्रेच्या निमित्ताने आणि या कामाच्या निमित्ताने भारताच्या कुटुंब व्यवस्थेचा, भारतीय विवाह संस्थेचं जे दारुण आणि भयानक दर्शन झालं ते इतकं भयंकर होत की आपल्याला दिसत असं की लग्न जे काही घडतं, लग्न जे काही केलं जातं आणि लग्न जे काही टिकत त्याच्यामध्ये स्त्री पुरुष संबंधांमध्ये कृत्रिमता, स्त्री पुरुष संबंधांमध्ये ताणतणाव आणि स्त्री पुरुषांनी एकमेकांसोबत जगण्यासाठी करायच्या अनेक गोष्टी याचं जे काही दर्शन आम्हाला घडलं ते या यात्रेचं आणि आपल्या कामाचं एक मोठा भाग होता. निशाताई, हे सगळं जेव्हा आपण एका बाजूने संघर्षाचं काम करत असतो, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे कायद्याच्या दृष्टीनं समाजाकडे जाऊन प्रबोधन करणं, त्याच पद्धतीनं तुम्ही ह्या महिलांच्या पुनर्वसनाचे सुद्धा प्रयत्न केले, बरोबर? त्या संदर्भातले काही गोष्टी सांगा. या परित्यक्तांच्या बाबतीत एक जो गोष्ट होती की जसं पूर्वी ब्राह्मण कुटुंबामधल्या बालविधवा या ते दार आलवण नेसून त्या कुटुंबामध्ये स्वयंपाकघरातील बालघरातील कष्ट करून आपलं सगळं अत्यंत बंदिस्त जीवन जगायचं, तशाच प्रकारचं जीवन या परित्यक्ता स्त्रिया आपल्या माहेरच्या घरांमध्ये विशेषतः शेतकरी कुटुंबांमधल्या घरामध्ये अतिशय कष्टाने सगळी शेतीतली कामं, त्या कुटुंबातली सगळी बाळणपण, त्या कुटुंबामधल्या सगळ्या आधारपण आणि हे सगळं भेटत असतात आणि जवळजवळ कुटुंबामधल्या लोकांचा ते हक्काची व्यक्ती होत असते की तिचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यायचा अडीअडचणीच्या काळामध्ये. आता आम्ही पाहणी करताना एकदा रात्री येत होतो आणि असे 8:30 वेळ होती आणि एका म्हणजे सत्ताधारी कुटुंबामधल्या फार मोठ्या म्हणजे कुटुंबामध्ये आम्ही गेलो, त्यांच्या मावस भाऊ सत्ताधारी कुटुंबामध्ये असलेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची बहीण परित्यक्ता आहे असं कळल्यानंतर तिला भेटायला आम्ही गेलो तर तिला 10-15 वर्ष टाकून झालेले होते. ती बाईशी तिच्याशी आम्ही बोलत तिच्याशी बोलताच येत नव्हतं कारण ते घरातले लोक तिच्याशी बोलूच आम्हाला देत नव्हते. तिथे भाऊ भाऊचे तिचे भाचे ती मोकळ्यापणे आमच्याशी बोलतच नव्हती. तर मी तिला म्हटलं अगं मला आता रस्ता दिसत नाही, अंधार पडलाय, तू जरा माझ्या बरोबर रस्ता दाखवायला पुढे ये. मग ती रस्ता दाखवायला आली, तिने मला हात धरला आणि 10 मिनिट ती ढसाढसा रडत होती आणि सांगत होती मी 15 वर्ष या घरासाठी राखतीये, चाराने माझ्या हाताला लागलेले नाहीये आणि आज 15 वर्षामध्ये कुणीही मला माझं दुःख विचारलेलं नाहीये, तुम्ही लोक पहिले आहात की तुम्ही मला माझे खाजगी दुःख विचारत आहात. असे जे काही अश्रू या कामामध्ये मी बघितले या अश्रूने अनेक वेळा माझी झोप उडवली, अनेक सकाळ माझ्या अश्रूंनी सुरू झालेले आहेत आणि रात्री झोपतानाही असे अश्रूच मला भेटायला आलेले आहेत आणि ह्या अश्रूंनी मला हे सांगितलं की जसं तुम्ही हे सगळं मागताय त्या बायकाने एक पद मिळवून दिली पाहिजे, यांच्या हातामध्ये पैसे आले पाहिजे, म्हणजे भावाच्या घरामध्ये माहेरच्या कुटुंबामध्ये राब राब राहून सुद्धा चाराने जर बाईच्या हाताला लागणार नसतील त्या बाईच्या निमित्ताने मला असं दिसलं की तिला आपण उभं केलं पाहिजे, तिला उभं करण्यासाठी आपल्या चळवळीचे प्रयत्न केले पाहिजे. तिच्यासाठी तर व्यक्तिगत मी तिला माझी एक मैत्रीण एका शाळेची प्राचार्य होती तिच्या मदतीने तिला त्या मुलीला त्या शाळेमध्ये शिपायचं काम मी दिलं. पण असे व्यक्तिगत प्रकारचे कामं इतका प्रश्न मोठा असतो की आपल्या व्यक्तिगत मदती या फार अपुऱ्या ठरत असतात, आपली ताकद आपली क्षमता आपले संबंध याच्या आधारावर तरी हा प्रश्न सुटू शकत नाही. त्यामुळे या पुनर्वसनाचे जे काही हे होते त्यात एकतर शासनाने काही धोरण देणं हा भाग होता आणि दुसऱ्या म्हणजे आपण काही प्रयत्न उभा करणं. म्हणून आम्ही संगमनेरला एक समता महिला सहकारी पतसंस्था अशी या महिलांची पतसंस्था उभी केली आणि बऱ्यापैकी नैसर्गिक पद्धतीने म्हणजे कोणाच्याही दारात न जाता या परित्यक्तांच्या महिलांच्या छोटे छोटे पैसे त्यांच्या छोट्या छोट्या ठेवी आमच्या मित्रांच्या ठेवी याच्यातनं ही संस्था उभी राहिली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना आम्हाला स्वतः रोजगार करणे, स्वतः काम करणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेषतः खूप स्त्रियांनी ज्या कर्ज कशासाठी काढतात आम्हाला दिसलं असं की स्त्रिया कर्ज काढताना एकतर लग्न, त्या मुलींची लग्न
आणि मुला मुलींचं शिक्षण या कामासाठी गरज लागतात. आणि आमच्या जेव्हा लक्षात आलेलं की शिक्षणाचं कर्ज पिटलं जातं पण लग्नाचं कर्ज पिटलं जाते, मग आम्ही असा निर्णय घेतला की लग्नासाठी आम्ही संस्था म्हणून तुम्हाला कर्ज देणार नाही. थोडं कठोर व्हावं लागलं कारण मग आम्ही कर्ज दिल्यामुळे तुम्ही जर आणखी डुबणारच असाल तर ते कर्ज देण्याचे अर्थ नाही. म्हणून मग केवळ शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि अन्य उपयुक्त ज्याला विकासाचे मार्ग आपण त्याच्यासाठीच कर्ज देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता ह्या 25 वर्ष खूप जास्त तुम्ही काम करताय, आज या परिस्थितीत स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये काय बदल झालाय किंवा काय फरक पडले आणि पुढची आव्हानं तुम्हाला कोणती दिसत आहेत? एक तर या परिस्थितीमध्ये फरक पडण्याचं दोघे गेल्या 25 वर्षांमध्ये वाटचाल आहे. एक गोष्ट अशी झाली की जसं समता आंदोलन म्हणून आम्ही या विषयावरचं काम करत होतो त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या अनेक सामाजिक संस्था, स्त्रियांच्या संस्था, संघटनांनी या विषयावरचं काम सुरू केलं. त्यामुळे ठिकठिकाणी म्हणजे आम्ही संगमनेरमध्ये राहून जे काही काम करत होतो या समता आंदोलन केंद्रामध्ये जे काही काम करत होतो तशाच प्रकारचं काम सांगली जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, पुणे चिपळ्यासारख्या ठिकाणी अशा आणि काही विदर्भामध्ये वगैरे सुद्धा सुरू झालं. आणि आम्ही जेव्हा औरंगाबादची परिषद घेतली हा या परिषदेच्या सगळ्या चळवळीतला जो एक ऐतिहासिक टप्पा होता त्याला 50,000 स्त्री पुरुष उपस्थित होते. 50,000 औरंगाबादच्या परिषदेला. आणि ती एक ऐतिहासिक परिषद झाली की ज्या परिषदेने या परित्यक्त स्त्रियांच्या प्रश्नाकडे इथल्या सगळ्या राजकीय पक्षांना म्हणजे 1990 नंतर झालं असं की एका बाजूनी तिथे ग्लोबलायझेशन, वैश्वीकरण, खाजगीकरण, जागतिकरण आलं. आमच्यासारखे जे कोणी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते त्यांना ही गोष्ट लक्षात आली की आता शासन, केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, हे सामाजिक कल्याणाच्या, सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेमधनं पूर्णतः रिटायर्ड व्हायला लागलेला आहे. आणि आता तर आपल्याला दिसतंय की सरकारची ही निवृत्ती अशा एका टोकाला जाऊन पोहोचलेली आहे की शिक्षण, आरोग्य, बालकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न याच्यामधनं शासनाने पूर्णतः माघार घेतलेली आहे. आणि हे सगळे प्रश्न लोकांनी स्वबळावर सोडवावे किंवा आहे तसं जगावं किंवा मरावं असं सगळं धोरण आहे. त्यामुळे या परिषदेच्या किंवा पत्रकारांच्या चळवळीच्या कामामध्ये एका बाजूनी शासनाची अशी भूमिका आणि दुसऱ्या बाजूनी या महिन्याचे असलेले प्रश्न याच्यात कायदा पातळीवर आपल्याला काही करता आलं नाही. आणि कायदे बदलता आले, विशेषतः आम्ही जी मागणी पहिल्या परिषदेपासून केलेली होती 1970 याच्याप्रमाणे असा निर्णय झालेला होता की 500 रुपये पोटगी बाईला मिळेल. आम्ही पहिल्या परिषदेपासून मागणी करत होतो की ही मर्यादा तुम्ही काढून टाका, नवऱ्याच्या उत्पन्नाप्रमाणे पोटगी द्या. मग ती एकदा 1500 पर्यंतची झाली आणि नंतर सरकार हा निर्णय कायद्यामध्ये झाला की पोटगीवरची मर्यादा काढून घेण्याचा निर्णय झाला. आणि याच्यासाठी किती लढावं लागलं, किती वर्ष? साधारणतः हे 2004 हा निर्णय झाला. बरोबर, म्हणजे 16-17 वर्षानंतर हा निर्णय झाला. दुसरी जी आम्ही अर्धा दिला अर्धा वाटा मिळाला पाहिजे, परित्यक्ता चळवळीच्या 2 प्रमुख घोषणा होत्या. एक अर्धा दिला अर्धा वाटा मिळाला पाहिजे आणि दुसरी घोषणा होती जेथे जळते बाई तेथे संस्कृती नाही. एका नव्या संस्कृतीच्या निर्मितीच्या प्रवास आम्हाला करायचा होता की जी संस्कृती स्त्री पुरुष समानतेवर आधारलेली असेल, ज्या संस्कृतीमधला कुटुंबाचा आधार स्त्री पुरुष सहजीवन असेल, शोषण असणार नाही, मालकी हक्क असणार नाही, तर दोघांची मैत्री, दोघांचं प्रेम, दोघांचा स्नेह आणि दोघांचं सहजीवन हे ज्या कुटुंबाचा आधार असेल अशी एक नवी संस्कृती आम्हाला निर्माण करायची होती. त्या अर्धांजीला अर्धा वाटा देण्याची जी मागणी आम्ही केली होती त्याचा बदलचं 1994 महाराष्ट्र सरकारचं पहिलं महिला धोरण आलं. आम्ही 30 जानेवारी 1994 औरंगाबादची परिषद घेतली. त्या काळामध्ये सरकारचा आणि एकूण आमच्या सगळ्या संस्था संघटनांचा संवाद अतिशय चांगला होता आणि म्हणून त्या पहिल्या महिला धोरणाच्या वेळेस जे काही परित्यक्तांच्या त्या परिषदेमध्ये ठराव आम्ही केले, मागण्या आम्ही केलेल्या होत्या त्याचं एक चांगलं प्रतिबिंब उमटलं आणि महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा जन्म दात्या आई वडिलांच्या संपत्तीमध्ये, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना बाय बर्थ राईट, तर आता हे थोडस क्लिष्ट आहे पण जसं थॅलिसिमिया आहे तसाच हाही सगळा विषय आहे की तो आपल्याला समजून घेण्याचा,
आपल्याकडे स्त्रीला संपत्तीत अधिकार नसणं हे मगाशी मी सांगत होते, तस मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये भावाच्या बरोबरीने हिस्सा नव्हता. 1994 महाराष्ट्र सरकारने आपल्या महिला धोरणामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा हिस्सा दिला. पुढे 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये बदल होऊन हा अधिकार भारतामध्ये सर्व हिंदू कायद्याखाली येणाऱ्या घटकांना मिळाला. दुसरी जी गोष्ट होती की कोणती स्टॅम्प माफ झाला महिन्यासाठी त्या दाव्यांमध्ये. आणखी एक गोष्ट झाली की कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा निर्माण झाला. स्त्रीला घरात राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे ही जी मागणी आम्ही करत होतो. डोमेस्टिक व्हायलन्स संबंधी कौटुंबियातल्या हिंसेसंबंधीचा प्रश्न सतत उचलत होतो, तर तो एक कायदा 2005 मध्ये झाला, केंद्र सरकारचा झाला तो कायदा. त्यामुळे आता काळावरती आता पुढे जायचंय हे कदाचित फार मोठं आव्हान असेल. आता ही चळवळ सरकारच्या माध्यमातून फार कमी आणि आपल्या संघटनेतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती करावी लागणार हे मोठं आव्हान आपल्याला दिसतंय. जतीनजी तुमच्याकडे तो तुम्ही आता कुठलं काम करता नेमकं? हा म्हणजे आता तुम्ही मला दोन कामं सांगितली हा. पहिलं सांगितलं की ब्लड बँक ब्लड डोनेशन कॅम्प, दुसरं सांगितलं की काउन्सिलिंग. अजून काय काय तुम्ही करता? तिसरी सांगितलं तुम्ही हेल्पलाईन जो तुमचा फोन आहे, अजून तुम्ही थॅलेसेमियासाठी काय काय करता? बेसिकली मी रोज सकाळी 10 ते 2 इंडियन रेडक्रॉस सोसायटी आहे आमचं, माझं ऑफिस आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीने एक डे केअर सेंटर सुरू केलं आहे थॅलेसेमिया पेशंटसाठी. बरोबर. तिथे आम्ही 100 पेशंट अडॉप्ट केले आहेत. त्या मुलांना फ्री ब्लड ट्रान्सफ्युजन, त्यांची काउन्सिलिंग, त्यांना जी ऍडवाइस लागते ती सगळी अवेलेबल आहे. ती सगळी मी मॅनेज करतो. त्यांचे अपॉइंटमेंट देणं, त्यांचे ब्लड अरेंज करणं, त्यांना कधी बोलवायचं, ते सगळ्या अपॉइंटमेंट डायऱ्या, त्यांना ब्लड अरेंज करणं, ब्लड बँक. 100 जणांचे केअर गिव्हर म्हणून तुम्ही काम करता? केअर गिव्हर तर नाही म्हणणार, फक्त एक छोटासा मॅनेजर मॅनेजर म्हणू शकतो. ओके, हे काम झालं. आणि तिथं मग ते नवीन पेशंट जे येतील, तुम्ही ना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बोलता सुद्धा, ते मला अपेक्षित आहे. कॅम्प ऑर्गनाइज करणं झालं किंवा काउन्सिलिंग करणं हा तर रेग्युलर झालं, पण अवेअरनेस प्रोग्राम्स वर काम करणं, कॉलेजेस मध्ये आहे, ऑफिसेस मध्ये आहे, तिथे जाऊन आम्ही अवेअरनेस कॅम्प अवेअरनेस करतो. म्हणजे थॅलेसिमिया काय आहे याची माहिती देतो, तो आपल्या भारतात किती आहे, पुण्यात किती पर्सेंटेज पेशंट आहेत, त्याची सगळी माहिती देऊन समाजामध्ये थॅलेसिमिया हा सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे थॅलेसिमिया हा प्रिव्हेंटेबल आहे, जसा पोलिओ तुम्ही प्रिव्हेंट करू शकता तसं थॅलेसिमिया प्रिव्हेंट करू शकता. पण जर एकदा थॅलेसिमिक मूल घरात आलं तर मग ट्रीट करणं हाच एक ऑप्शन आहे तुम्हाला. ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही लग्न अगोदर ते टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. लग्न अगोदर नाही केली तर मग प्रेग्नन्सीच्या वेळेला ते करून घेणं खूप गरजेचं आहे. हे सगळं तुम्ही प्रिव्हेंशन प्रिव्हेंशन साठी आम्ही करतो. ओके, पुढे आता तुमचे प्लॅन्स काय? फ्युचर प्लॅन्स असे आहेत की आम्हाला एक असे आम्ही डे केअर सेंटर एक तर आहे पुण्यात, पण बरेच हॉस्पिटल्स मध्ये डे केअर सेंटर सुरू करायचे. तुम्हाला त्या पेशंटला घराच्या जवळ जाऊन ते ट्रान्सफ्युजन घेता आलं पाहिजे. आणि त्यांना जी सपोर्ट लागते की एज्युकेशन मध्ये त्यांना सपोर्ट हवा आहे किंवा जॉब्स मध्ये आजकाल थॅलेसिमिक्सला जॉब मिळत नाही. कुठल्याही कंपनीमध्ये जर थॅलेसिमिकने अप्लाय केलं तर तो मेडिकल ग्राउंड वर इमिजिएटली रिजेक्ट होणार. तो की थॅलेसिमिया आहे तुम्हाला हा जॉब मिळणार नाही. तो किती केपेबल असेल, किती त्याने वेल एज्युकेटेड असेल, तरी तो रिजेक्ट होतो. बरोबर. कारण त्याला मेडिकल ग्राउंड मध्ये क्लिअरन्स मिळत नाही तिथं, त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये संघर्ष करायचा. अजून पुढे या पेशंट आता जे मोठे होत चाललेले आहेत त्यांचा फ्युचर म्हणजे काय? नुसतं ट्रान्सफ्युजन घेणं, नोकरी करणं, मग त्यांना लाईफ मध्ये सेटल करणं, जी पर्सनल लाईफ असो प्रोफेशनल लाईफ असो, अजून एक स्वप्न आहे किंवा अजून एक आव्हान आहे. त्याच्यामध्ये आत्ताच माझ्या एका म्हणजे थॅलेसिमिक मित्र आहे, मी सांगतो म्हणजे माझा खास जवळचा मित्र आहे, त्याला त्याचं मागच्याच आठवड्यात एका थॅलेसिमिक मुली बरोबर त्यांनी लग्न केलं. त्याच्यामध्ये बिग अचीवमेंट फॉर मी आणि बिग डे फॉर सेलिब्रेशन. आणि ह्या शेवटच्या 6 महिन्यात मला खूप चांगले चांगले यश मिळत गेलं आहे किंवा हा वर्ष मला 6 महिन्यात मला खूप चांगलं गेलं आहे की माझं सेकंड अवॉर्ड आहे या 6 महिन्यात कन्झिक्युटिव्ह. त्या पेशंटचं थॅलेसिमिक मुलाचं लग्न झालं. थिंक की थॅलेसिमिकनी जसं अकेलेसिसनी अकेलेसिसचं लग्न करावं, तसं थॅलेसिमिकनी थॅलेसिमिकचे लग्न करावं. दिस वॉज विथ कम्प्लिटली डॉक्टर्स ऍडवाइस अँड एव्हरीथिंग वॉज मॅनेज. आणि ते आता नेक्स्ट की ह्या मुलांना सेटल करायचं बरोबर लाईफ मध्ये, प्रोफेशनल लाईफ मध्ये. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे
की स्वतःचं आरोग्य सांभाळून हे सगळं करायला तुम्हाला एनर्जी कुठून मिळते? एनर्जी आहे ती माझी फॅमिली आहे, माझ्या फॅमिली तो सपोर्ट आहे, माझे आई वडील हे माझे खूप सपोर्टर्स आहेत, माझी बहीण आहे ती नेहमीच मला सपोर्ट करत असते. आणि एक म्हणजे स्पेशल ही व्यक्ती आता इथे नाहीये किंवा तुमच्यापैकी कोणीच आहे त्याला ओळखत नाही, फक्त माझे फॅमिली मेंबर ओळखतात. माझी एक सख्खी बहीण आहे तिथं समोर बसली, पण माझी एक मानलेली बहीण आहे जी स्वतः थॅलेसिमिक आहे, म्हणजे ती ऍज अ फ्रेंड माझी ओळख झाली, पण मी तिला आता बहीण मानतो. ती माझी आयडियल रोल मॉडेल आहे, बॉम्बे मध्ये राहते आणि ती स्वतः थॅलेसिमिक असल्यामुळे ती असंच थॅलेसिमियावर काम करते. सो तो जी प्रेरणा स्रोत मला तिथं मिळत राहतं ते कामाचं. आम्ही नेहमी थिंक करतो की आता पुढे काय करायचं आपल्याला थॅलेसिमियासाठी, फक्त पूर्ण मर्यादेत न राहता. आता आजकाल फेसबुकचा जमाना आहे, आम्ही YTA म्हणून एक फेसबुकवर ग्रुप बनवला आहे, युथ थॅलेसिमिया अलायन्स. तिथं ऑल ओव्हर इंडियातले सगळे थॅलेसिमिक जॉईन झाले, त्यांचे पालक, त्यांना जे काही प्रॉब्लेम येतात ते आम्ही तिथे सोडवतो. त्यावर मेल आयडीज दिलेले असतात, तुम्हाला पर्सनल पाहिजे तर मेलवर आम्ही प्रॉब्लेम सोडवू, चॅटिंग वर पाहिजे चॅटिंग वर सोडवू, फोन पाहिजे फोनवर सोडवू. त्यावर म्हणजे अशा प्रकारे नेटवर्किंग खूप मोठ्या प्रमाणात करतो आम्ही, आणि त्या नेटवर्किंग मुळे सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. वा, आजचा वाढदिवस तुमच्यासाठी खास आहे. हो, कारण जबाबदारी खूप मोठी आहे, अवॉर्ड मिळाला आहे तेवढंच पुढे जास्त जबाबदारी आली की आता पुढे जास्त चांगलं काम करायचं आहे त्याने सिनेमा. अगदी खरंय, अगदी खरंय. निशादी, तुम्हालाही हाच प्रश्न विचारतो, इतक्या सगळ्या वर्षांच्या प्रवासामध्ये व्हॉट किप्स यू गोइंग, तुम्हाला ही सगळी ऊर्जा कुठून मिळते? मला या सर्वांनी सगळ्यात काय दिलं असेल तर मला खूप चांगला मित्र परिवार दिलेला आहे, आणि माझे मित्र परिवार हाच माझी सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. असे प्रसंग येतातच की थकल्यासारखं नाही आता होणार. मी चळवळीमध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव मिळतात त्यात माझं पाळलं खर तर याचं दड आहे की मला खूप मिळालं या सगळ्यामधनं. आणि अशा सगळ्या वेळी जेव्हा जेव्हा ती आपल्याला अडचणीत सापडल्यासारखं वाटतं तेव्हा माझे मित्र मला जे काही देतात ते मला त्यांच्याशी बोलण्यामुळे त्यांच्या एखाद्या फोनमुळे, कारण कधी कधी माझ्या मित्रांना माहिती नसतं इकडे आपली मैत्रीण काही अडचणीत आहे किंवा तिला खरं काही त्रास होत असेल, पण अशा वेळेस त्यांचा एखादा फोन दुसऱ्या काही कामाने आला तरी मला असं वाटतं हा मी काही येतील नाही असं त्याच्यामध्ये. आणि आम्ही शेवटी आम्ही जे काही काम केलं पंचायतांच्या प्रश्नावरचं असं किंवा समाजवादी जनपरिषद असेल हे एका ग्रुपने आमच्या सगळ्या संघटनेने माझ्या बरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम होतं. बरोबर, ही पण माझी ताकद आहे. मी विधानसभेची निवडणूक इतर काम मी करत होते, पण माझ्या मी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवली मंत्र्याच्या विरोधामध्ये माझी निवडणूक होती त्या काळामध्ये मला अशा काही अनेक लोकांनी त्रास दिली की ते तिथला तो सगळा साखर सम्राट असणं त्यांच्या पोटक्यावरती रूप आहे आणि माझी एका गरीब कार्यकर्त्याची निवडणूक. त्यावेळेस मला कळलं की या समाजामध्ये अशी माणसं आहेत की जे चांगल्याच्या बाजूने उभे राहतात, त्यांना प्रचंड दहशतवाद असला प्रचंड आर्थिक शक्ती असली तरी एका सामान्य कार्यकर्ती बरोबर उभं राहण्याची ताकद तिथल्या सामान्य माणसांमध्ये असलेली आहे आणि ती ताकदच मला पुन्हा पुन्हा उभी करते. आणि आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल, आपण असं एका वैष्णव जनतो केलेलंही म्हटलं सगळ्यांचं. माझ्याकडे आपल्या जे अनेकांकडे जे पुस्तक आहे गांधीजींचं आत्मकथेचं जे पुस्तक आहे ते मला अशा खूपदा मदत करतं. जेव्हा केव्हा अशी थकावट येते आणि वाटतं की काय नेमकं केलं आपण किंवा काय घडणार आहे पुढच्या काळामध्ये, तेव्हा हे पुस्तक वाचायला येते आणि लक्षात येतं की या माणसाने जे काही केलेलं आहे हा माणूस नाही आपल्याला आता शांत बसू द्या. त्याला जे सापडले त्याचा एखादा कण जरी आपल्या हातामध्ये आला तरी आपल्याला पुढे चालता राहता येईल आणि काम करता येईल. वा, फारच छान.